निसर्गाने माणसाला सर्व काही भरभरून दिले आहे, पण माणसाने नेहमीच अतिरेक करून होत्याचं नव्हतं करून टाकलं आणि त्यामुळेच आज कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीमध्ये जो ऑक्सिजन निसर्गात मोफत मिळतो तोच हजारो रुपये खर्च करून विकत आणावा लागतो। त्यामुळे ऑक्सिजन किती महत्वाचा आहे याचे महत्व लोकांना कळून चुकले आहे। कृत्रिम ऑक्सिजन असा किती प्रमाणात बनवणार? नैसर्गिकरित्या वृक्षांकडून ऑक्सिजन मिळतो, पण माणसानेच आपले पाय पसरण्यासाठी जिथे झाडांची जंगले होती तिथे सिमेंटची जंगले उभा केली। याचाच परिणाम म्हणून आज शेकडो लोक केवळ ऑक्सिजन अभावी मरताना दिसत आहेत। एकीकडे झाडे तोडून जंगले नष्ट होत असताना भांबर्डे या गावात गेली 200 वर्ष एक वटवृक्ष धरतीच्या पोटात पाय रोवून मोठा दिमाखात उभा आहे। हा वटवृक्ष अवाढव्य वाढला असून असंख्य मोठमोठ्या पारंब्या जमिनीत रुजल्या आहेत। इथे गेल्यावर मनाला शांती आणि प्रसन्नता वाटते। अनेक लहान मोठे पक्षी इथे किलबिल करताना आपण बघू शकतो। वटवृक्षाचं झाड हे 24 तास ऑक्सिजन देत असतं। भारतीय संस्कृतीने व्रतवैकल्य उपासना उत्सवांच्या माध्यमातून निसर्गाची जवळीक साधण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आढळतो। पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसात येणारी वटपौर्णिमा हे त्याचेच एक उदाहरण। बऱ्याच वृक्षांना पारंब्या असतात, परंतु वडाच्या पारंब्या या दणकट असतात, जमिनीपर्यंत पोहोचणाऱ्या असतात आणि जमिनीत रोवल्या की तिथून अजून झाडे तयार होतात। वडाच्या झाडाला अक्षयवट म्हणतात, कारण तो अनेक वर्ष जगतो। कदाचित म्हणूनच दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी वटवृक्ष आदर्श असतो। शिवाय वडाच्या झाडाच्या संपर्कात राहण्याचे फायदे देखील अनेक आहेत। पुराण कथेतल्या सावित्रीने सत्यवानाचा प्राण याच झाडाखाली परत आणला होता। हिंदू संस्कृतीत वटवृक्षाला अनन्यसाधारण असे महत्व आहे। भांबर्डे गावातील या 200 वर्ष झालेल्या झाडाची पूजा लोक नेहमी करत असतात। या झाडाची एक झलक आपण पाहणार आहोत आपल्या स्वाभिमानी न्यूज चॅनलवर आणि जाणून घेणार आहोत गावकऱ्यांकडून त्याबद्दलची माहिती। नमस्कार, मी विलास मारुती ठोंबरे भांबर्डे गावचा रहिवासी असून 200 वर्षापूर्वीचं आमचं वडाचं झाड इथं आहे। तरी ह्या झाडापासून आपल्याला एक बोध मिळतो की आता जी दवाखान्यामध्ये ऑक्सिजनची परिस्थिती निर्माण झाल्या आणि सगळीकडे बेड वगैरे मिळेना त्या अशी जी परिस्थिती झाल्या, तरी जुनी झाडं आहेत आपली ती सर्वांनी जपून ठेवून त्याच्यापासून जास्तीत जास्त आपल्याला ऑक्सिजन मिळतो। त्यामुळं जास्तीत जास्त जुनी झाडं जपावी व नवीन झाडं लावून आपल्या गावाचं किंवा समाजाचं संरक्षण करावं ऑक्सिजनपासून, मी ही विनंती करतो तुम्हाला। नमस्कार, मी विनोद भिसे भांबर्डे गावचा रहिवासी। आपल्या या समाजामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती आता कोरोनाची आहे आणि ऑक्सिजनची कमतरता आता आपल्या समाजात किंवा देशात जाणवत आहे आणि अशा तऱ्हेने ही झाडं बघताय तुम्ही। या झाडापासून जो आपल्याला जो नैसर्गिक ऑक्सिजन मिळतो आहे त्या नैसर्गिक ऑक्सिजनचं आपण सगळं नष्ट करून टाकलेलं आहे। झाडं तोडलेली आहे सगळी, मोठमोठी झाडं ही बघा 200 वर्षापूर्वीचं झाड आहे। आता आम्हाला आम्ही बघतो आहे तेव्हापासून हे झाड असंच मोठं आहे। अशी बरीचशी झाडं ह्या समाजात माणसांनी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी तोडलेली आहेत। तर ह्यात आता त्यामुळं आपल्याला ऑक्सिजनची कमतरता जाणवायला लागलेली आहे। मग आपण काय केलं पाहिजे आहे? झाडं लावली पाहिजे आहे, त्याला जोपसलं पाहिजे आहे, ती वाढवली पाहिजे आहेत। ऑक्सिजन चांगल्या रीतीने आपल्याला मिळेल। मग झाडे लावा, झाडे जगवा, निसर्ग वाचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र। संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे। निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष अत्यंत आवश्यक आहे। आयुर्वेदातही झाडांना अनन्यसाधारण महत्व आहे, पण ही झाडेच नसतील तर काय होईल? अहो, होणार काय? तुम्ही, मी आणि आपण सर्वच या जगात नसतो। म्हणून सांगते प्रेक्षक हो, आता तरी जागे व्हा, झाडे लावा, झाडे जगवा आणि ती वाचवा सुद्धा। पूजा एटमे, स्वाभिमानी न्यूज, विटा।